सातपूर परिसरामध्ये एक घरफोडी झाली आहे. पहाटेच्या सुमारास सगळेजण गाढ झोपेत असताना दबक्या पावलांनी चोरटे आले आणि घर साफ करून गेले. पहाटेच्या सुमारास सर्वजण साखर झोपेत असताना असं काही घडलंय की संपूर्ण कोंधळात पडले. चोरट्यांनी त्यांचा प्रताप दाखवत मौल्यवान ऐवज लुटून नेला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नाशिकमध्ये सध्या गुन्ह्यांचं सत्र हे वाढताना दिसतंय. कधी चोरी कधी लुटमार, दुकानांची तोडफोड, वेगवेगळ्या घटना सतत कानावर येत असतात, त्यामुळे नाशिककरही आता चांगलेच धास्तावले. गुन्हे रोखण्यासाठी, गुन्हेगारांच्या मुसक्या वळण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करतायत. परंतु यानंतरही गुन्हेगार मात्र पोलिसांना रोजच नवे आव्हान देत आहे. सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव बहुला येथे अशोक संतू भावले यांच्या घरात पहाटेच्या सुमारास सर्वजण साखर झोपेत असताना चोरट्यांनी फायदा घेत संपूर्ण घर साफ केलंय. पहाटेच्या सुमारास भावले यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर ते स्वयंपाक घरात शिरले. तेथील भांड्यांची उचकपाचक करून ते घराबाहेर आणून ठेवले. यावेळी एका डब्यामध्ये चोरट्यांना काही पैसे सापडले. बेडरूमची कडी तोडून आतमध्ये प्रवेश करून काही मौल्यवान दागिने देखील घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे, पोलीस स्टेशनमधील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केलाय. सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध उशिरापर्यंत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. याबाबतची अधिक माहिती भावले परिवाराने दिली. आम्ही सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये आलो. आमच्या किचनमध्ये पूर्ण डबे वगैरे खाली काढलेले होते आणि आमच्या एक साईडच्या रूमचा दरवाजा तोडलेला होता आणि त्या रूममध्ये पूर्ण माती होती. हॉलमध्ये पण पूर्ण माती होती आणि बाहेर जाऊन बघितलं तर सर्व साहित्य बाहेर निघून ओतलेलं होतं आणि खाली वड्यामध्ये म्हणजे वावऱ्यामध्ये जाऊन आमच्या कोठ्यांनी ओतलेले होते. तिथं सर्व त्याच्यामध्ये सर्व नवीन कपड्यांचे होते ना ते आणि आमचा जो आईवज होता आणि बारीक मिरीक सोनं होतं ते सर्व काढून गेले. बरं, काय तुम्हाला काही संशय काही नाही? आता असा काही संशय वगैरे तर काहीच नाही. रात्री झोपेपर्यंत सर्व व्यवस्थित होतं. सकाळी उठलं म्हणजे आम्हाला रात्रीही काहीच कल्पना नव्हती. ज्यावेळेस उठून आम्ही आंघोळीला आलो त्यावेळेस घरामध्ये पूर्ण माती बघितली त्यावेळेस समजलं आम्हाला घरामध्ये चोरी झाली. काही बेशुद्ध वगैरे काही कोणा काही नाही. हॉलमध्ये जे झोपलेले होते ना आमचे या ठिकाणी रात्री अचानक आम्ही साखर झोपेत असताना काही दरोडेखोरांनी या ठिकाणी आमच्या घरावर हल्ला केला आणि या ठिकाणी सामानाची पूर्ण या काही दागदागिने आणि पैशाची या ठिकाणी चोरी झालेली. तरी या संदर्भात माझी पोलिसांना या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनला विनंती आहे की या यांचा पूर्ण सुगावा लावून या घटना कोणी केल्या. सुदैवाने आमच्या घरातल्या कोणत्याही माणसाला इजा झाली नाही, परंतु या ठिकाणी त्यांचा पूर्ण सुगावा लावावा. कोण होते, काय होते आणि या ठिकाणी संबंधित सातपूर पोलीस स्टेशननी. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.